बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा लेखक श्री लक्ष्मण गायकवाड लिखित कादंबरी वडार वेदना भाग दुसरा सकाळी सकाळी भल्या पहाटेच कोंबड्यांनी बांग दिल्याबरोबर शंकर उठला तवा फटपट पांढरं शुभ्र उजाडलेलं दिसत होतं शंकरनं उठल्याबरोबर तायाप्पाला हाक मारली सर्वांनी आपले सकाळच्या पारी सर्व काही उरकून घेतले आपल्या काम धंद्यावर लागण्यासाठी महाराणावर दगडाच्या शोधासाठी निघाले महाराणावर जाता जाता पांदीच्या एका कुपाटीतून एक, कुपा एक मुंगूस भुस्कन निघाला आणि शंकरच्या समोरून पळाला हे पाहून ते भाऊ आनंदित झाले आज सकाळी सकाळी मुंगसाचं तोंड बघितलं आज आपल्याला दगडाचे खदान मिळणार या विचाराने ते सर्व भाऊ आनंदात भराभरा मारराणाकडे जाऊ लागले मायारावर जाता शंकरनं आपल्या खांद्यावरील जाडजूड पारी आणि पंचवीस किलो वजनाची दगड फोडण्याची सुटकी हातातून खाली टाकली त्या लांबच लांब लोखंडाच्या पारीने शंकर आदळापट करत फिरू लागला त्या माया पार अशी आदळत फिरत होती की एखादा शिकारी कुत्रा दिसल ते बिळात तोंड घालून नाकाला एखाद्या प्राण्याचा वास येईपर्यंत शिकार शोधतोय त्यासारखा शंकर ही आपल्या पारीला कोणत्या जागेत चांगला दगड लागेल याचा शोध घेण्यासाठी पार आपटत फिरू लागला शंकर आपल्या बापजाद्यापासून दगड कुठं आहे कोणत्या प्रतीचा दगड आहे त्याचा शोध कसा घ्यायचा याची कला परंपरेनं शिकला होता शंकरची पार एका ठिकाणी टनाटना वाजू लागली शंकरच्या पायात पावर माईन असा झाला घसा घसा पारीनं जमीन खोदली वरची माती उकरून बाजूला काढली शंकर पारीवर पार मारून त्या लागलेल्या दगडाच्या छातीत छेद करण्यासाठी एकावर एक घाव घालू लागला तसा तो दगड जमिनीच्या कुशीत हजारो वर्षांपासून बसलेला असल्यामुळे जागचा थोडा पण हलत नव्हता पार वरच्यावर टुणूटून बाहुलीसारखी उडत होती दगड पण साथ देत नव्हता शंकरने ठोक्यावर ठोक्या आणल्याने त्याच्या छातीत दम असा झाला एखाद्या टकारीच्या बैलासारखी शंकरची आणि त्या दगडाची झुंज चालूच होती शंकरच्या अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा त्याच्या काळ्या भोर पाटीवरून हिमालयातल्या गंगेसारख्या वाहत होत्या शंकरही काही मागे सरत नव्हता एखाद्या वाघाला झुंज दिल्यासारखं त्या उन्हाच्या पारात किर्र मार शंकरही दगडासोबत झुंजत होता बऱ्याच वेळानं शंकरनं त्या दगडाच्या छातीत अखेर चिर पाडली शंकरचा आनंद गगनात मावेनासा झाला शंकर तायाप्पा व भीमा त्या पाषाणाची शास्त्रज्ञ होऊन तपासणी करू लागले इथं किती खोलीपर्यंत दगड मिळू शकतो ही दगडांची खाण किती खोल आहे ती किती रुंद आहे इथे कोणत्या प्रतीचा दगड सापडेल या सर्वांची ते तपासणी करत होते तयाप्पा म्हणाला दादा सना मंचित राय उंडई असं म्हणा काळापूर राय आकडं बी लय दुचूड खूपच चांगला दगड या ठिकाणी लागला आहे आत्तापर्यंत असा दगड मी कोठेच पाहिलेला नाही खुशी तर शंकरला म्हणाला दादा इकडचा दा ताडम ताडम निळ तागद असं म्हणून तिघे भाऊ दगड मिळण्याच्या आनंदात पाण्याच्या बिंदगीजवळ येऊन बसले शंकर दगडावर घाव मार मारून थकून गेला होता त्यानं पाण्याची बिंदगी पहिल्यांदा उचलून सरळ तोंडाला लावली घटागटा पाणी पिताना शंकरच्या नरड्याच्या मन्या एखाद्या प्रयोगाच्या नळीतल्या पाण्यासारख्या खाली वर होत होत्या चार पाच तांबे पाणी पिल्यावर शंकरची थोडी तहान भागल्यासारखी झाली त्याने ती पाण्याची बिंदगी आपल्या भावाकडे दिली लांबच लांब ढेकर देत आपल्या काळ्या भोर मिशावर सांडलेलं पाणी शंकर धोतराच्या सोग्यानं पुसत राहिला अंगातलं कुडतं आणि छाटण बंडी एका झाडाच्या खाली वाऱ्यानं उडून जाऊ नये म्हणून ठेवली होती त्यानं ती हळूच उडून घेतली छाटणच्या आतल्या खिशातून गुलाबी मखमलीचे गोंडे लावलेली चंची बाहेर काढून चंचीचा बंद सोडला चंचीच्या एका कप्प्यातून पिशवी तर दुसऱ्या कप्प्यातून चुन्याची डबी काढली मेन कापडाच्या बेंगडातून हिरवेगार नागिनीचे पान काढले त्या पाण्याचा देठ तुडून पहिल्यांदा दातानं चावला पानाच्या वरच्या शिरा नखाने टवकारून काढल्या डबीतला चुना नकाच्या पात्यावर घेऊन समध्या पानावर चुना लावला ते पान दोन ठिकाणी मोडून तोंडात टाकलं पान खाताना शंकरच्या तोंडातील पांढरं शुभ्र दात खालीवर करताना भोर उटा आडून तो लाल रंग उठून दिसत होता शंकरनं नोबी हाक ताडेमतीनं म्हणत ती पानाची चंची भावाकडे दिली पार भर जवळच्या आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेऊन शंकर तायाप्पा भीमा हे तिघेही ताजे तवाने झाले महाराणावर जाऊन जेवढा दगड हलवता येईल त्या विचारानं तिघेही भाऊ त्या मोठ्या लट पाषणावर तुटून पडले एका जागी पाषाणाला चिर असल्यानं पार दगडाच्या आत घुसत होती पण दगड काही जागचा हलत नव्हता त्या दगडाला उठणे देऊन तिघं भाऊ तीन पायरी दगडाला लावून हत्तीच्या बळाचा जोर लावत होते त्याचवेळी तो दगड कडकड कर -कर आवाज करत आपले हजारो वर्षांची घट्ट जागा सोडून बाजूने हलू लागला दगडाचा आकार भलताच दांडगा होता शंकर दगडाच्या पाठीवर उभा राहून सरळ एका उभ्या रेषेत लोखंडाची ती जाड जुडसुतकी एका रेषेत मारू लागला बघता बघता त्यानं त्या दगडाचे नाळासारखे दोन भाग केले मोठे लट दोन तुकडे पाहून शंकरने लांब लचक उसासा टाकला हात मुळं आईला वर हो भाड्यानं लई सतावला रांडचा झाला की एकदा सरळ आता उद्या सकाळी आल्याबरोबर पहिल्या दमातच तुकडे तुकडे करून टाकू आणि दोन तीन गाड्या माल काढू असं म्हणतच येरवाळीच घरी पोचण्यासाठी ते माळ सोडून घराकडे निघाले सकाळी सकाळी गुत्तेदार रामा जाधव आपल्या फटपटीवर बसून नेरुळीला आला त्याच्या फटपटीचा आवाज ऐकूनच शंकरनं ओळखलं की रामा गुत्तेदार आलाय गुत्तेदाराची फटपडी धुळा उडवत शंकरच्या पालाजवळ येऊन थांबली त्या सरशी सर्व बायका लेकरं गुत्तेदाराच्या फटपटला पाहण्यासाठी बाहेर येऊन थांबली शंकर राम, राम मालक म्हणत गुत्तेदाराजवळ गेला गुत्तेदार म्हणाला हे बघ शंकर दगड काढून ठेवता येईल तेवढा ठेवा पुलाचं व कॅनालचं काम झालं पाहिजे शंकर म्हणाला मालक देवाच्या कृपेनं या निरुळी गावाच्या माळ राणावर लई चांगला काळाभोर दगड लागला आहे आम्हाला आमची लक्ष्मीच पावली या बघा पाहिजेल तेवढा दगड आम्ही पुरवू तुम्ही काळजी करू नका यावर गुत्तेदार म्हणाला अरे वाह हे चांगलं झक्काच झालं लगेच नारळ फुडून कामाला सुरुवात करू शंकरला लगेच गुत्तेदारनं मागं फटपटीवर बसण्यास सांगितलं तो कामाची जागा दाखवण्यास शंकरला घेऊन गेला फटफटीच्या मागं बसल्याने शंकरच्या पाठीमागचा समजा भाग मातीच्या धुळीनं माखून गेला होता कामाच्या जागी उतरल्यावर शंकरने आपल्या अंगावरील मातीचा धुळा साफ करून घेतला तेथील कामाची जागा बघून पुन्हा माघारी गुत्तेदारबरोबर जायला निघाला गुत्तेदार शंकरला म्हणाला कॅनॉलच्या बाजूचा रोड पण आपल्याला मिळाला आहे रोडचंही काम आपल्याला करायचं आहे त्यासाठी गिट्टी बी फोडून ठेवायला पाहिजे शंकर म्हणाला बरं झालं वस्तीतील बायका लेकराला भरपूर काम मिळेल शंकरला वस्तीवर सोडून गुत्तेदार निघून गेला शंकर आल्याबरोबर घास कुटका खाऊन सर्वच महाराणावर दगड फोडण्यासाठी निघाले महाराणावर गेल्यावर भावाने आपापल्या सुतक्या हातात घेऊन एकावर एक घाव घातले ते दगडाचे तुकडे पाडीत आणि एका बाजूला रचून ठेवत होते हा दगड फोडताना कधी कधी त्या दगडाच्या चिप्पा भरकन वरती उडत होत्या तशाच खाली पडत होत्या अजी एक चिप दगड फोडता फोडता शंकरच्या डोळ्यामध्ये सुई करत पटकन डोळ्यावरती बसली सुतकीच्या त्या मारण दगडापासून निघाली चिप क्षणार्धात शंकरच्या डोळ्याचं बुबुळ काढूनच खाली पडली हत्तीसारखा धिप्पाड शंकर लहान मुलासारखा मेलोर मी मेलो रे म्हणून जोर जोरात सरकार रडू लागला शंकरची किंकाळी ऐकून तायाप्पा भीमा सीता इतरही वडारे लोक शंकरच्या बाजूला जमा झाले शंकर दोन्ही हात डोळ्याला लावून रडत होता त्याच्या त्या हातामधून लाल बुंद रक्ताचे थेंब जमिनीवर गळत होते तायाप्पाने शंकरचा हात हळूच बाजूला सारला शंकरच्या डोळ्याचं बुबुळ चक्क बोंबील मासा लोंबल्यासारखा लोंबत होतं तेव्हा काय करावं हे तायाप्पाला सुचच ना भीमाला जखमजोडीचा पाला आणायला सांगून त्यानं शंकरला जमिनीवर झोपवलं एवढ्या आडमाळ्या राणावर काय इलाज करावा हेच तायाप्पाला सुचत नव्हतं त्यानं शंकरचं लोंब कळत असलं बुबुळ एका हातात धरलं आणि दुसऱ्या हातात सरळ चाकूसारखी धारदार दगडाची चिप घेऊन ते बुबुळ त्यानं कर्रकण कापून काढलं डॉक्टर दबापाने काहीच वडारी माणसांना माहीत नसल्यानं तायाप्पानं शंकरची लघवी एका वाटीत धरायला लावून त्या वाटीतला शंकरचा मूत त्याच्या डोळ्याला लावला तवा शंकर बिनपाण्याच्या माश्यासारखा आगहून तडपडत होता तेवढ्यात भीमाई शेतातून जखमजोडीचा पाला घेऊन पळतच आला तो पाला कचकच -कच वाटून त्या वाटलेल्या जखमजोडीच्या पाल्याचा गोळा त्या डोळ्यावर चिकटवून त्यावर स्वतःच्या पटक्याच्या चिंदीनं गच्च बांधून त्याला नेण्यासाठी गाडीत बसवलं घरी येताच शंकरची बायको सीता आत्तापर्यंत लपवत असलेला हुंदका सोडून जोर जोरात रडू लागली तवर भीमानं पळत जाऊन बिरडाच्या पांडुदादाकडून हातभट्टीच्या दारूची एक बाटली घेऊन पळतच आला तायापणं त्या बाटलीतील दारू शंकराच्या डोळ्यावर वतली आणि एखाद्या डॉक्टरनं औषध प्यायला दिल्यासारखं त्याच्या डोळ्याची आग कमी होण्यासाठी ग्लासभर दारू प्यायला लावली शंकर दारूच्या नशेत मेलो गं बाय मेलो म्हणतच थोडा झोपी गेला समधी वडार गल्ली एका जागी जमा झाली एका बाजूला दगडाची चांगली खाण लागल्याचा आनंद होता तर आजच खदा आपल्या माणसाचा डोळा कायमचा गेला म्हणून दुःख साऱ्या गल्लीत पसरलं होतं तायाप्पाला तर वाटत होतं आपल्या भावाचा डोळा दगड फोडताना गेलाय हा गाव आणि ती दगडाची जागा आपल्याला धार्जिन आहे की नाही ही जागा आपल्या देवीला कौल लावून बघायला व्हावी काय तायापाची चुलती संतामाय चांगुणा देवीची चा आराधना असल्यानं मंगळवारीच देवीला कौल लावून बघावं असं तायाप्पा आपल्या बिराडाला समजावी होता तसं तायाप्पाच्या या म्हणण्याला समध्यानेच मान्यता दिली इकडं शंकर झोपेत ही मेलो र बाबा म्हणून कनतच पडला होता शंकरच्या बायकोन तवर जे काही परंपरेनं आलेला जडीबुटीचा पाला जवळच्या जंगलातनं आणून ठेवला त्याला गरम पाण्यात उकळून काढून मेनावा आणि बारीक खलबत्त्यात त्यात वाटला शंकरच्या डोळ्यावर रोजच मलमाचा लेप देण्यासाठी एका वाटीत भरून ठेवला गरम गरम लेप डोळ्याला लावल्यावर शंकरला तेवढंच बरं वाटलं रात्रीला शंकरच्या डोळ्यात मिरचीची पूड घातल्यावानी आणि आग पडली त्याच्यानं समदी वडार गल्ली वरडून त्यानं अंगावर घेतली वडार लोकांनी दगडाच्या खदानीवर काम थांबवले म्हणून गुत्तेदार रामा जाधव वस्तीवर आला तवा त्याला कळलं की एका वडारी माणसाचा दगड लागून डोळाच बाहेर आला आहे तायाप्पानं सर्व हकीकत सांगितल्यावर रामा जाधव म्हणाला अरे तायाप्पा तुझ्या भावाला कासार शिरशीला दवाखान्यात घेऊन जा तिथं आमच्या भावकीतला चांगला डॉक्टर आहे त्याला माझं नाव सांग तो शंकरचा डोळा बरा करील त्यावर तायाप्पा म्हणाला साहेब डागदर साहेब काय करणार आहे आमच्या नशिबाचा भोग आहे आणि काय तर आम्ही आई मायचं चुकत असलं वाटतंय त्या खदानीवर दगड मोप सोन्यासारखी आहे ती पण मला वाटतंय तिथं काहीतरी बळी देऊन शांती केल्या बिगार आता त्या दगडाला हात लावता येणार नाही आज देवीला कौल लावून एकदाचं बकूड त्या देवीला बळी दिव्या ती शंकरला घोड्यासारखा टाईट करील आपल्या भावाला डाक्टर तरी काय करणार आमच्या नशिबाला असं बोलून तायापानं एका फटक्यात गुत्तेदाराला गप्प केलं पण दगड लवकर खजान्यातून वडारी लोकांनी काढला नाही तर आपल्या कामाचा खोळंबा होईल जाधव म्हणाला बरं मग तुम्ही बुकुडबी कापा आणि शंकरला दवाखान्यात पण घेऊन जा नाहीतर तुम्ही काम बंद केल्यास माझं बारा वाजतील तुम्हा लोकाबिगार या दगडाशी कोण खेळणार आहे असं म्हणून रामा जाधव तिथून निघून गेला ताया पण मंगळवारी सकाळी जल्दीनं उठून वडार वस्तीच्या एका बाजूला दगडाच्या इकडून तिकडून चिप्पा लावल्या वरी गवताचं छप्पर टाकून मधल्या बाजूला चार पाच गोल शेंदूर लावलेले काही गोटे ठेवले चार दोन नवसाचे नारळ व कित्येक पिढ्यांचा आपल्या बापजाद्यांचं गट्टुडं बांधून ठेवलेलं देव वरती कुडालाच होते एका वेळूच्या काठीला भगवा झेंडा तर दुसऱ्या काठीला हिरवा झेंडा तोही पिराचा लावलेला होता त्याच्या मोहरेच तायाप्पा सकाळी सकाळीच लोखंडाचे घागर घेऊन नदीवर जाऊन आंघोळ करून आला वल्या धुत्रानंच देवीच्या मोहरच पाण्याचा सडा टाकीत होता सयमद्या वस्तीला जागे करून आज आपल्या वस्तीवरती संकट आलेलं हाय ते घालवण्यासाठी चांगून देवीला बोकूड कापल्या बिगार चांगलं होणार नाही शंकरचा फुटलेला डोळा चांगुणा देवी बिगेर काय बीट नीट होणार नाही याचं पक्क गणित तायापानं मांडून ठेवलं होतं चुलती संतामाईला बोलावून तिला पूजेची तयारी करायला लावली तायापाच्या बोलण्यानं खाकरण्यानं समदे वडार गल्लीतले बायका लेकरं खुराड्यातील कोंबडं उठल्यासारखे एक एक चिल्ले पिले उठून बाहेर येऊ लागले समद्या वडार गल्लीला कळलं की आज चांगुणा देवीला बकरे कापणार देवीचं सण करणार तायापानं प्रत्येक घरातून सहा सहा रुपये वर्गणी घेऊन त्याच पैशातून चांगुणा देवीसाठी एक तरणा बांड अजूनही शिळीला चिटू पिटू पीत असला बुकुड विकत घेतला दहा वीस किलो ज्वारी तेथील समध्या बायकांना दळायला लावली गावात जाऊन बकऱ्याच्या भाजीसाठी लागणारा सरांजग वाण्याच्या दुकानातून खरेदी केलं तेल बिल डोसक्याला लावून न्हावून घेऊन बायका लेकरं ही तयार झाली शिरप्या मंगाला हलगी आणाय लावली शिरप्या मांगाने त्या हलगीला जाळाचा एक शेकुटा दिला डाव्या हातातील एका बोटात एक काडी तर दुसऱ्या बोटात घोळलेलं टिपरू हलगीला मारू लागला तेव्हा त्या ते हलगीचा सा आवाज साऱ्या निरुळी गावात घुमू लागला संता मान हवून धुवून आपल्या मोकळ्या केसाच्या झिपऱ्या सोडून कचाकचा दात खातच आपल्या हाताच्या मोठी आवळत घराच्या बाहेर आली बाहेर येताच ती नाचू लागली देवीच्या मोहरं गडाबडा लोळू लागली लोळतच अंगात येऊन बडबडू लागली अरे पोरा मी तुमचं कल्याण करणार आहे बरं दगडाच्या खदानीवर एक बळी मागती असं म्हणाल्यावर संतामाच्या अंगातील चांगून देवी गेली देवीच्या नावानं आणलेल्या बोकडाला नाहून घेऊन त्याच्या गळ्यात फुलांचा हार घातला मांगाचा शेरप्या पुढं पुढं हलगी वाजवत जात होता त्याच्या मागं भीमा बरोबर तायाप्पा आणि पाठीमागं वस्तीतील चिल्ली पिल्ली असे सारे बिराट दगडाच्या खदानीवर निघाले तायापाच्या हातात एक पितळीची परात होती त्या परातीत हळद कुंकू लिंबू ऊद इत्यादी होतं सर्वच वाजत गाजत महाराणावर पोचले तायाप्पानं दगड फोडताना जो दगड शंकरला लागला होता तो दगड साफसूप केला नंतर तो एका चांगल्या जागेवर नीट बसिवला तांब्यातील पाण्याने त्या दगडाला धुतलं त्यावर हळद कुंकू वाहिलं सर्वाने त्या, त्या दगडाची पूजा केली मुसलमानाच्या रसीदलाही बोलावलं होतं रसीदनं बगलेतील सुरी काढून अल्लाच्या नावानं फात्या पडला तवर भीमानं त्या बोकडाला पुजलेल्या दगडासमोर गच्च धरलं रसीद मामू आता तयार झाला ताया पात्या बोकडाच्या आणि दगडाच्या पाया पडला आणि म्हणाला हे सांगू ना माय इथं काही भूतक येतं असतील तर त्यांचा बंदोबस्त कर त्यांच्यापासून आमचं रक्षण कर अशी आराधना केली तयापनंतर इतरही सर्वजण पाया पडले लगेच मामूने सुरी घेतली आणि त्या कोवळ्या निष्पाप जीवाचा एका फटक्यात बळी घेतला कर्रकन बोकडाच्या मानेवर सुरी घेऊन एका झटक्यात नरडं कापू त्या बोकडाला हलाल केला हळूच बुकुट बॉय बॉय पाय खोरत पडलं त्याचं समद रक्त त्या दगडावर टाकलं ज्या दगडाने शंकरचा डोळा फोडला होता तो दगड आज देव झाला होता सारेजण त्या दगडाची पूजा करीत होते आता आपल्यावरचं इगन निघून गेलं म्हणून तायाप्पा व भीमा खुश होते तायाप्पा व भीमा इतर माणसांसोबत दगडाच्या खदानीतून कापलेले बुकूड घेऊनच वस्तीवर आले चांगुणा चा करता कापलेल्या मटणाचं सर्वांसाठी सारखे वाटे करून ते वस्तीतील सर्व घरात वाटले साऱ्या गल्लीमध्ये मटणाचा वास येत होता आज आपल्याला चांगली मेजवानी मिळणार म्हणून कुत्रीही खुश होते ते आपापल्या दरात गोंडा घुळून एकमेकावर भांडल्यावर आणि भुंकून आपल्या मालकाचे लक्ष वेधून घेत होते गल्लीतली बारकी पोरं पोरी आपल्या घरात आज मटण खायला मिळणार म्हणून खुश होती मटणाचे वाटे प्रत्येकाच्या परातीत ताटलीत घराघरात पोचते केले इकडे शंकर मात्र दगड लागून आपला डोळा फुटल्यानं आपल्या पालामध्ये गोदडं पांघरून निपचित पडला होता अजूनही डोळ्यावरची जखम पूर्णपणे बरी न झाल्यानं जीवाला मधल्यामध्ये खात होता शंकरला वाटत होतं आता आपण एका डोळ्यानं कायम चांदळ झालो बघता बघता आपला इतका चांगला डोळा त्या दगडाच्या कामामुळे कायमचा निकामी झाला आपलं वडारी जीवन असंच दगड फोडून आणि दगडाबरोबर झुंज देऊन किती दिवस जपायचं नशीब आहे इकडे शंकरच्या बायकोनं चांगुणा देवीच्या मटणाचा प्रसाद आपल्या नवऱ्याला लवकर द्यावा म्हणून तीन दगडाच्या चुलीखाली काटक्या फुटक्या घालून जाळ लावून त्यावर मटणाचं भोगून ठेवलं मटण चुलीवर रटरट शिजत होतं मटण शिजायचं झाल्यावर शंकरच्या बायकोनं काटवाटी ज्वारीचं पीठ टिंबवून तीन चार भाकरी हातावरच थपाधपा आपटून चुलीच्या हारावर शेकून गडबडनं दुडीत टाकल्या शंकरचं तू तुक्या माय मला जेवायला दे मटणाचं कोरड्यासन भाकरी झाल्यात मग मला जेवायला का वाटत नाहीस असं सारखा म्हणू लागला त्यावर सीता म्हणाली अरे दोडच्या जरा घटकावर येळ काढ बारा महिन्याचा उपाश असल्यासारखा असा कसा भाकरी कोरड्यास बघून तुझ्या पुटात आग पडती या आधी तुझ्या बापाला चांगून देवीचा प्रसाद म्हणून पहिल्यांदा जेवण करू दे मग तू जेवायला बस आधी तुझ्या बापानं घास उष्टा केल्या बिगार तुम्हाला कुणाला बी मी एक मटणाची बोट्टी सुद्धा खाऊ देणार नाही घरातला करता सवरता धट्टा कट्टा माणूस बघता बघता दगडाला डोळा फुटून घरी बसलाय लवकर बरा नाही झाला तर उद्या घरची चूल बंद पडेल सीता आपल्या पोटच्या पोरांना धमकावीत होती तुक्याची भूक अनावर झाल्यानं त्यानं नाकाचा शेंबूड हातानं सावरत दुर्डीतील भाकर आधी तोडून घेतली आणि न ऐकताच बिगर कोरड्याशेचीच ती भाकरी मिठाबरोबर पालाच्या शेजारी बसून खाऊ लागला सीता म्हणाली हे पोरगं इपरीतच आहे ते काय गप्प बसणार नाही म्हणून तिनं गडबिडनं एक जर्मनची ताटली घेऊन त्यात कोरड्यास भाकरी टाकून पहिल्यांदा शंकरच्या पुढं नेऊन ठेवली सीतानं शंकरच्या मानेखाली हळूच हात घालून आजात हळूच उठवून जमिनीवर बस हात धुवायला आणि चूळ भरायला तांब्यात पाणी दिलं शंकर आपला डोळा गेल्यानं सहा महिन्याच्या दुकानकऱ्यासारखा पिवळा जरद पडल्यावानी झाला होता बायकोनं दिला पाण्याचा तांब्या हातात घेऊन पाण्याची चूल तोंडात घेऊन हळूच तो तिथं पालाच्या बाजूला तुकला हातावर चार पाण्याचं चा थेंब घेऊन हात धुतल्यावानी केलं माझा हा डोळा लवकर निटकर ग चांगू ना बाय म्हणून भाकरीचा तुकडा हातात घेऊन मटणाच्या कोरड्याशात बुडवला व आपल्या तोंडात घास घालण्याआधी एक घास देवीच्या नावानं ताटाच्या बाजूला काढून ठेवला चांगुणादेवीच्या प्रसादाचं जेवण तो पोट भरून जेवला तवर तुक्यानं पंचफुलेबी आपल्या बापाच्या ताटाजवळच वाटीत कुसकरून वरपू वरपू जेवत होती आता तायापा सकाळीच पहाटे उठून गडबडनं आपलं सर्व आंघोळ पाणी करून चांगुणादेवीच्या पाया पडून हातात वीस किलोची सुतकी आणि खांद्यावर लोखंडाची लांबच लांब पहार घेऊन मारणावर दगडाच्या खदानीकडे निघाला आपल्यातील तायप्पा खदानीवर निघाला पाहून त्याच्याबरोबर इतरही लोक हातात सुतक्या पहार घेऊन महाराणाकडं तायाप्पाच्या मागोमाग निघाले सकाळच्या थंडीच्या गारव्यामध्ये तायाप्पा दगडावर सुतकीवर सुटकी मारून गाडीभर दगड एका घटकाभरात पुढून मोकळा झाला शंकर तायाप्पा आणि भीमा हे तिघेही कामाला लागले ला म्हणजे राक्षसासारखे माती खोदून त्यातले मोठमोठे दगड बाहेर काढून पानाला चुना लावेपर्यंत दगडाचा चक्काचूर करत तिघेही एकत्र असले की त्यांच्यात हत्तीचं बळ यायचं ते एकामागून एक दगड फोडून दगडाचा ढीगच्या ढीग लावायचे पण शंकर डोळा फुटल्यानं घरीच बसला होता तायाप्पा म्हणू लागला शंकरला तसं झालं म्हणून आपल्याला घरी बसता येत नाही आपल्या वडार लोकांचं हातावरचं पोट असल्यानं रोज दगडाबरोबर झुंज दिल्या आणि दगड फोडल्या बिगार घरची चूल तरी कशी पेटणार याकरता खदानीचं काम आपणाला चालूच ठेवलं पाहिजे आपला घरदणी डोळा फुटून घरीच राहत असल्यामुळं सीता आपल्या हातात हातोडा धरून दगडाशी झुंज देत होती अंगावर लेकरू असताना सुद्धा हातोडीवर हातोडी मारून भला मोठा गट्टीचा ढिगारा रचत होती सीताचं पोरग तुक्या चार दोन वर्षाचा असून ही मायेची काळजी घेत होता आपली माय एकटीच दगड फोडते म्हणून मायच्या हाताखाली उचलता येतील असे दगड आणून टाकत होता दून एक दोन गाडी दगड फोडल्यावर पण आपल्या वडार गाडीमध्ये दगड टाकले आपल्या गाडीला एका बाजूला एक म्हैस तर दुसऱ्या बाजूला एक रेडा बांधून गाडी तयार केली वडार गाडी आता गावातल्या लोकांना अंगवळणी पडली होती याउलट तायाप्पाला अधूनमधून गावातल्या शेतकऱ्यांचा वांज मशी गाडीला बांधण्यासाठी चार सहा महिन्यांसाठी फुकट मिळायच्या नाहीतर अशा वांज मशी शेतकरी तायापाला स्वस्तात देऊन टाकीत उगीच वैरणीची धन अशा वांज मशीला फुकट चारापाणी करून काय उपयोग वडार लोकांना या मशी आपल्या गाडीला जुंपल्यावर मशीचा वांजपणा जाऊन त्या गाभणी राहायच्या आणि दूध दुबत्या व्हायच्या त्यामुळं तायाप्पाचा शंकरचा डबल फायदा व्हायचा एक तर दगडाच्या गाडीला जुंपल्यानं दगड वाहतुकीचे काम व्हायचे आणि तीच महि दूध दुपत्याची झाली की तिला घरी ठेवायचं वडार वस्तीमध्ये अशा चार पाच गाड्या होत्या चार पाच गाड्या दगड्यानं भरून झाल्या की गुत्तेदाराच्या सडकेच्या कामावर जायच्या इथून तिथून दगड दगड साठल्याने रोडचे पुलाचे बांधकाम ही वेगात सुरू होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद